जयंत पाटील भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेला उधाण. भाजपकडून जयंत पाटलांकरता पायघड्या. पाटलांकडून मात्र भाजप प्रवेशाच्या चर्चेचा इन्कार. निवडणुकीची खुमखुमी असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या. आदित्य ठाकरेंनी शिंदेना दिलेल्या आव्हानावर शेलारांचं प्रत्युत्तर. ठाकरे गडाकडून लोकसभेकरता मोर्चे बांधणी. ठाकरे गडाकडून 18 लोकसभा मतदारसंघात समन्वयकांची नेमणूक. मुंबईमधल्या 6 जागांपैकी 4 जागांचा समावेश. आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीना मनसेच्या माहिती समावेशाची चर्चा. राज ठाकरेंचा संभाव्य युतीवर बोलण्यास नकार. भाजप शिवसेना सकारात्मक. निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हे नाव कायम ठेवावं. सर्वोच्च न्यायालयाचे शरद पवार गटाला निर्देश. राष्ट्रवादीच्या याचिकेवर 3 आठवड्यानंतर सुनावणी. मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता उद्या विशेष अधिवेशन. आरक्षण देताना कोणत्याही समाजावर अन्याय करणार नाही. मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती. सगळे सोयरे कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करा, अन्यथा 21 तारखेपासून पुन्हा आंदोलन करू. जरांग यांचा सरकारला इशारा. शिक्षकांनी निवडणुकीच्या कामाला लावू नये. शिक्षकांना निवडणुकींच्या कामाला लागू नये. निवडणूक आयोग 5 वर्ष काय करत होता, आयत्या वेळी शाळांवर दडपण का टाकताय. राज ठाकरेंनी उपस्थित केलाय सवाल. किल्ले शिवनेरीवर शिवजन्माचा सोहळा. मुख्यमंत्र्यांसह 2 उपमुख्यमंत्री शिवनेरीवर पाणा सोहळ्याला उपस्थित. शिवनेरीवर विविध कार्यक्रमांची रेलचेल. संयुक्त किसान मोर्चानं सरकारचा MSP बाबतचा प्रस्ताव फेटाळला. संयुक्त किसान मोर्चा आणि सरकारमधली 4थी बैठक सुद्धा निष्फळ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.